पान पिंपळी या वन औषधी पिकाला येणार सुगीचे दिवस। सातपुडेच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर हिवरखेड या गावांमध्ये व अकोला बुलढाण्यातील अमरावती ह्या जिल्ह्यांमध्ये गेली 60-70 वर्षांपासून परंपरागत पद्धतीने पान पिंपरी या वन औषधी पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते। गेली 8-10 वर्षांपासून या पिकावर सतत निसर्गाचा कोप व शासनाचे मिळणारे तुटपुंजे अनुदान हे सुद्धा गेले 2 वर्षांपासून बंद पडले, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशाही परिस्थितीत अशा संकटातून मात करीत महागड्या खर्चाचे पान पिंपळी हे वन औषधी पीक जिवंत ठेवण्याचे काम ह्या भागातील शेतकरी हे अविरत करीत आहेत। गेले 5-6 वर्षांपासून या पिकाला 300 ते 350 रुपये प्रति किलो इतका दर मिळत होता, परंतु या भागातील पान पिंपळी हे पीक आगामी काळात कमी प्रमाणात शिल्लक राहिल्यामुळे व सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रभाव पाहता ह्या पिकाला आयुर्वेदामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली वाढती मागणी पाहता ह्या वर्षीला गेले 5-6 वर्षांपूर्वी असलेला भाव आज स्थितीत 550 रुपये प्रति किलोवर पोहोचला असून येत्या काही दिवसात हाच भाव 600 ते 700 रुपये प्रति किलोवर जाण्याची चिन्हे दिसत असल्याचे व राष्ट्रीय स्तरावरून वाढती मागणी पाहता हे पीक कमी प्रमाणात असल्यामुळे आगामी काळात भाव हे तेजीत राहणार असल्याचे व्यापारी वर्गात व शेतकऱ्यात सध्या चर्चा जोर धरत आहे।